कनाडमोळ प्रकरणामध्ये जे महिलावर रेप झालेला होता त्या प्रकरणाच्या निकालामध्ये जे भंडारा सेशन कोर्ट आहे त्यांनी दोन आरोपीला निर्दोष मुक्त केलेला आहे. आता जे आमची जे SIT गठित झालेली होती आणि ज्यांनी तपास केलेला होता, आमचं आता मानणं आहे की आम्ही यावर आता आम्ही अपील करत आहे, कारण आमच्यानुसार त्यामध्ये कन्व्हिक्शन होऊ शकतात. तर आम्ही आता 90 दिवसाच्या आतमध्ये हायकोर्टमध्ये अपील करत आहे. 1 ऑगस्ट 2022 ची पहाट भंडाराकरांसाठी खळबळ माजवणारी ठरली. या दिवशी आपण आता सध्या कन्हाडमोह परिसरामध्ये आहो. या स्पॉटवर ही एक पीडिता विवस्त्रावस्थेत आढळून आली होती. हा नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे, या ठिकाणी ही महिला विवस्त्रावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला होता. या परिसरामध्ये असलेल्या या शेत शिवारामध्ये सामूहिक अत्याचार केल्यानंतर तिला विवस्त्रावस्थेत अत्याचाऱ्यांनी इथे टाकून पळ काढलेला होता. आणि ही घटना जेव्हा 1 ऑगस्ट 2022 मध्ये सकाळी उघडकीस आली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये ज्यावेळेस कारधा पोलिसांनी संशयाच्या आधारावर दोघांना ताब्यात घेतलेलं होतं, मात्र पीडिता ही पोलिसांना तपासामध्ये योग्य सहकार्य करत नसल्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सखोल तपासणीसाठी एकंदरीतच राज्य सरकारने SIT नेमली होती. आणि SIT च्या माध्यमातून ज्यावेळेस तपास करण्यात आला त्या दरम्यान याच्यानंतर भंडारा पोलिसांनी याची चार्जशीट न्यायालयामध्ये सादर केली, भंडारा न्यायालयामध्ये. मात्र आता नुकताच याचा निकाल आलेला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने या ज्या पोलिसांनी भंडारा पोलिसांनी ज्या आरोपीवर ज्या संशयित आरोपींवर आरोप लावलेला होता संशयी आरोपी म्हणून, मात्र त्यांच्यावर संशयाचा जो आरोप लावला तो सिद्ध करण्यात भंडारा पोलीस कुठेतरी अपयशी ठरलं. कुठेतरी हे प्रकरण न्याय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेऊन या पीडितेला दाद मिळावी यासाठी ते प्रयत्न करणार आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.